वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ प्रशासनाने वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात आणि गुरुवारी होणाऱ्या कार्यकारी परिषदेमध्ये या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी बुधवारी रोजी सर्व वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली. या संदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनात म्हटले की विद्यापीठांच्या स्थापनेपासून प्रकल्पग्रस्तांना मिळणाऱ्या लाभापासून वंचित असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे, तसेच मनुष्यबळ पुरवठा इत्यादी निविदा प्रणालीमधील कार्यकारी परिषद ठराव क्रमांक 51 दिनांक 11 सप्टेंबर 2020 रोजीची अट क्रमांक 2 प्रकल्पग्रस्त कुटुंबातील कायमस्वरूपी नोकरी व सेवानिवृत्तीची अट शिथिल करू नये अशी मागणी वंचित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे कुलसचिवांकडे करण्यात आली आहे. गुरुवारी होणाऱ्या कार्यकारी परिषदेमध्ये या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा आणि मागण्या लवकरात लवकर विद्यापीठ प्रशासनाने मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी उपोषणात सुनील रनेर, प्रकाश शिंदे, लक्ष्मण शिंदे, गोपाळ शिंदे, रामराव रनेर, प्रकाश थोरात, सुरेश खटिंग आदी वंचित प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत. विद्यापीठ स्थापनेपासून ज्या कुटुंबातील व्यक्तीला आजपर्यंत सेवेचा लाभ घेतला नाही नोकरीचा, त्या व्यक्तीला कायमस्वरूपी नोकरीत एका व्यक्तीला घेण्यात यावे. दुसरी मागणी आमची अशी आहे की जे 11/9/2020 कार्यकारी परिषदेमध्ये जो ठराव झाला आहे तो कायम राहू द्यावा वंचित प्रकल्पग्रस्तांना. तिसरी मागणी आहे की 8 क्रमांक 10 रद्द करण्यात येईल. ठीक आहे. विद्यापीठात आमच्या जमिनी गेले आणि घर गेलं आणि पुन्हा आम्हाला काय म्हणलं काल नोकर भरती झाली प्रकल्पग्रस्ताची, त्याच्यातून आम्ही भरतीतून आम्हाला मार्केटिंग पडेल म्हणून आम्ही वंचित राहिलो. त्याच्याबद्दल आमची एक तर जमीन द्यावा नाही तर आम्हाला नोकरी द्यावं नाही तर जे आमच्या प्रकल्पासाठी कंत्राटदार कार्ड होते की ज्याच्या घरात कोणाचं लागलेलं नाही त्यासाठी कंत्राटदार ती आमचं व्यवस्थित सोडून द्या. सय्यद खिजार, झुमो न्यूज, परभणी.